तर भाजपच्या गोटातून महत्त्वाची बातमी, विधान परिषदेसाठीची यादी आता भाजपची जाहीर झाली आहे. भाजपने विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांना संधी दिलेली नाहीये. भाजपने विधान परिषदेसाठी 5 उमेदवार दिलेले आहेत. श्रीकांत भारतीय, राम शिंदे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि उमा खापरे यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा पत्ता पुन्हा एकदा कट झालेला आहे. 2 दिवसांपासून खरं तर पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होती, मात्र पंकजा मुंडे यांच्या नावाऐवजी आता उमा खापरे यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. पॉलिटिकल कॅपॅसिटी, पॉलिटिकल करेज याच्या बरोबरीने पॉलिटिकल कमिटमेंट, पॉलिटिकल कन्व्हिक्शन, पक्षावरची श्रद्धा निष्ठा याचा विचार हा पक्ष नेहमीच करतो. त्यामुळे आमच्यासारख्या वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षाने संधी दिली आहे. भारतीय जनता पक्षामध्ये प्रामुख्याने मला तरी आतापर्यंत जी जी जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीमध्ये मी पक्षाचं काम वाढवण्याचाच विचार केला आहे. तर मी स्वाभाविकपणे अशा प्रकारची शक्ती जेव्हा पक्ष देतो तेव्हा पक्षाच्या विकासासाठी, पक्षाच्या वाढीसाठीच माझी सगळी ऊर्जा मी खर्च करणार. किसान आमच्या पार्टीमध्ये आम्ही सगळेजण कोरी पाकिट असतो, जो पत्ता लिहिल तिथे जात असतो. आणि त्यामुळे राजकारणामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याने त्याच्या चाहत्यांनी इच्छा व्यक्त करायची असते, पण निर्णय हा शेवटी संघटना करते आणि प्रामुख्याने विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा याचे निर्णय हे केंद्र करत असतं. आणि केंद्राने केलेला निर्णय हा एक शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून सगळ्यांनी मान्य करायचा असतो. पंकजाताईंची उमेदवारी व्हावी यासाठी माननीय देवेंद्रजींसहित आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु केंद्राने काही भविष्यातला विचार केला असेल. ऑलरेडी पंकजाताई ऑल इंडिया सेक्रेटरी आहेत, भविष्यातला आणखीन काही विचार केला असेल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे